नमस्कार, मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह। राजमुद्राच्या कौल जनतेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण लोहा कंधार विधानसभामध्ये ढाकणी या गावात आलो। या गावात आल्याच्या नंतर येथील जनतेमध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोण आमदार होईल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय नाव? आपलं उत्तम गजभारे। पर आता 20 दिवसांवर 25 दिवसांवर विधानसभा लागल्या, तुमच्या भागात समजा तुम्हाला कोण होईल वाटते आमदार? आता चालू आमदारच आमदार होईल वाटते। कोण आहे चालू आमदार? कोण आहे तुमचे? श्यामसुंदर शिंदे। श्यामसुंदर शिंदे साहेबांनी तुमच्या गावासाठी आजपर्यंत समजा काय काय विकास कामं केली? बराचसा निधी दिलेला आहे आमच्या रस्त्यासाठी, सभागृहासाठी, इथं अण्णाभाऊसाठी सभागृह झालेला आहे, त्यांना निधी त्यांनीच दिलेला आहे। आजपर्यंत आमदार साहेब समजा किती वेळ झाली आपल्या गावात? नेहमीच येतात, आम्ही बोलवलं तेव्हा येतात किंवा त्यांच्या त्यांना यावं वाटलं तेव्हा येतात, प्रत्येक गोष्टीला येतात इथे। आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये समजा त्यांना दिसाल की अजून कोणी पर्याय आहे तुम्हाला वाटत? आता बघूत ना कोण कोण उमेदवार उभे राहतात, काय नाही त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे आणि काम। शिंदे साहेब कोण पक्षाचे? आता शिंदे साहेब आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे। शेतकरी साहेब, बरं। आता आपण एकंदरीत दोन्ही समजा आपण सरकार पाहिले, महायुती आणि महाविकास आघाडी, यामधील कोणतं सरकार तुम्हाला बरं वाटते? महाविकास आघाडी चांगलं आहे। महाविकास आघाडी। तुमचं नाव काय? दीपक कांबळे। येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोण होईल वाटते आमदार तुम्हाला? आताच काय सांगू शकेना? रनिंग आमदार कोण आहे तुमचे? चालू आमदार श्यामसुंदर साहेब। त्यांनी काय काय केलं आजपर्यंत आपल्या गावासाठी? भरपूर केले काम झालेत बरेच गावात आमचे। भरपूर तरी मोठं काम कोणतं केलं असं एखादं? गट्टूचे, परत समाजाला निधी देणे, सभामंडप, भरपूर आहेत काम। किती आहे लोकसंख्या आपल्या गावातली? किती आहेत? 1700। म्हणजे आजपर्यंत एकंदरीत किती निधी आला असेल आमदार साहेबांकडून? 50 लाख। अजून कोणकोणती कामं अपेक्षित आहेत तुम्हाला समजा? आता आमच्या इथे बघा, क्रीडांगण, वाचनालय, हे अति महत्त्वाचे कामं तेवढे आता बाकी राहिलेले आहेत, हे जर केलं तर अजून चांगलं होईल। आरोग्यासाठी काय उपाययोजना आहे? आरोग्यासाठी अजून कचऱ्याची विल्हेवाट तर अजून लागलेली नाही, कचरा असा रस्त्यानं पडलेला आहे, तर त्या कचऱ्याची विल्हेवाट लागलं तर अजून गावाला थोडंसं शोभा येईल असं वाटतं आम्हाला। शिक्षणासाठी किती वेळ शाळा आपली? शिक्षणासाठी 7वीपर्यंत आहे, पण मुलंच जास्त नाहीत आता सध्या जिल्हा परिषदेला, कारण प्रत्येकाला कसं वाटायलं की आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, इंग्लिश स्कूलला शिकला पाहिजे, म्हणून बरेचसे आमच्या गावातील जे पालक आहेत ते इंग्लिश स्कूलच्या याच्या नादामध्ये समजा जिल्हा परिषदेला विद्यार्थी जास्त नाहीत समजा आपल्या गावामध्ये, तर ज्याच्या आणि त्याच्यामुळे इथल्या जिल्हा परिषदेचं जे काहीतरी 2-4 विद्यार्थ्यांमुळंच जे मुख्यमंत्री हे आपलं मुख्यमंत्री म्हणतात मुख्याध्यापक पद ते पण नाहीच झालं आहे असं म्हणतात गेलं म्हणजे अवघड आहे, कारण तर कसं जे एक तर पैसेवाली माणसं उच्च शिक्षणासाठी किंवा नांदेडसारख्या ठिकाणी जाऊ शकतात, सर्वसामान्य माणसांनी मराठी शाळेत लेखन शिकायला पाहिजे, यासाठी आपल्या एकूण समजा आपल्या गावाकडून किंवा लोकप्रतिनिधी काय आपल्याला विचार नाही? लोकप्रतिनिधींना याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि जिल्हा परिषद जे शाळा आहेत ते चांगल्या केल्या पाहिजेत। आता डिजिटल माध्यम चालू आहे, त्याच्यामुळे डिजिटल शाळा वगैरे ओपन केलेल्या आहेत बऱ्याचशा गावात, इथे आपल्या इथे झाली असं म्हणतात, पण तेवढंसं असं काही अजून हे नाही, तर ती सुधारणा केली तर चांगलं होईल, जेणेकरून विद्यार्थी जे इंग्लिश स्कूलला शिकायला जाणार आहेत ते इथंच शिकतील। त्यानंतर आपल्यासोबत अजून काही काय चाललं? काय नाही चाललं। आता 20 ते 25 दिवसाला इलेक्शन आहेत, कोण होईल वाटते आमदार आपल्याला? ते बोला तेच खरं आहे, त्यांचं बोल तुमचं सांगा, तुमचं सांगा कोण होईल वाटते आमदार, कोण होईल वाटते तुम्हाला? तेवढं येईन आम्हाला असं। बरं, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत येथील रहिवासी काका, काय नाव? गजेंद्र भारती। बर, 20 ते 25 दिवसावर विधानसभा इलेक्शन लागायला, हो तुमच्या भागात तुम्हाला कोण होईल वाटते आमदार? आमदार आम्हाला तर प्रताप पाटील यांच्या रेसमध्ये था दोन्ही बी। रनिंग आमदार चालू आमदार कोण आहे तुमचे? शिंदे साहेब। त्यांनी तुमच्या गावासाठी आजपर्यंत काय काय केलं? चांगलं केलं की येतात जातात चक्कर मारतात, बरं चांगलं केलं। बरं, अजून काय काय कामाची अपेक्षा आहे तुम्हाला समजा तुमच्या गावात हे पाहिजे लागते अशी आवश्यकता? आता आमच्या गावात चालू खातं की कामं होईल, गट्टूचे चालू खातं, सगळे चालू। अजून मोठं एखादं कुठलं काम व्हावं असेल अपेक्षा कोणता आहे? बरं आहे आमच्या इथे तर आमदार खासदार सगळे बरे आहेत, ते सरकारच चांगलं आहे ना भाजपचं,
भाजपचं सरकार चांगलं आहे, एकीकडे किराणाचे भाव वाढले, शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का? शेतकऱ्याच्या मालाला त्याच्या काय घरचे द्यायचे काय, जे नियमाप्रमाण आहे तेच करतील की बरोबर आहे, पण एकदम भाव वाढला पाहिजे ना शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढला. आता आम्हाला बकर 10,000 हो वाटते सोयाबीन 4,000 आहे, आता आमचं तकदीर खराब आहे, त्याला काय करतील होते ते. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. काय चाल मामा? काय नाही, बरं आहे. बर, आता 20 ते 25 दिवसावर विधानसभा इलेक्शन लागायला, कोण होईल वाटते तुम्हाला आमदार? आमदार कोण होईल वाटते? आमदार आता कोण पहिले हाळेकर आहे की कोण आहेत? हाळेकर शिंदे. बर बर, आता आता कोणी होते याचं काय इलेक्शन होईल? हो, याचं काय सांगता चितपट आहे. हो, पहिल्या जे कोण आहेत आमदार समजा, त्यांनी कामं कशी केली? कामं बरी केली की बरं केली. तुमच्या गावासाठी काय काय निधी दिला आतापर्यंत? आमच्या गावात बरंच केली की काय रस्ते फिरते केले. बर, बरी केली. आता तुम्ही तर 2 सरकार पाहिली आणि अनेक जण पाहिले, तुम्हाला सरकार कोणतं बरं वाटेल, महायुती का महाविकासाठी? ते काय नाही. बर, आताचं समजा शिंदे सरकार आवडते की पहिले जे होतं उद्धव ठाकरे सरकार ती आवडते? या 5 वर्षातलं पहिलं बरं आहे सरकार आम्हाला. पहिलं बरं होतं. हाडेकर बरायचं आहे. बरं बरं आहे, बरं आहे. तुमचं नाव काका? माझं नाव बोल नागुराव. बोल. बरं, आता 20 ते 25 दिवसावर इलेक्शन लागायले, कोण होईल वाटते तुमच्या भागात? शिंदे. शिंदे साहेब. शिंदे साहेब कोण्या पक्षात गेले वाटते? ते म्हणजे बडेपूरचे आम्ही. ठीक, ते शिंदे साहेबच आम्हाला आवडले आता. बरं, त्यांनी काय काय कामं केली आजपर्यंत? काही करायत, गोरगरीबाला द्यायले चाकारे. हा, तुमचंच काही सांगा आम्हाला. बाई लेकीचं सांगायले द्यायले. बर, काँग्रेसला आम्ही सोडून दिले. काँग्रेसला सोडून दिलं? हा. बर, अजून दुसरे कोणते कोणते कामाची अपेक्षा आहे तुम्हाला? दुसरे काही नाही, आम्हाला काम पाहिजेत, आम्हाला घरकुल पाहिजेत. हा, घरकुलाचे प्रश्न? हा. आमदार साहेबांनी घरकुलाचे प्रश्न सोडले का? नाही सोडले नाहीत, गोरगरीबाला नाहीत, मोठेला था तुमच्यासारखेला असं. हो. बर, आपल्यासोबत युवा आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा म्हणून काय नव्हतं? चंद्रकांत वसवंत. बरं, आता 20 ते 25 दिवसावर इलेक्शन आहेत, कोण होईल वाटते तुमच्या भागातला आमदार कोण होईल वाटते? एकनाथदादा पवार वाटायचे असं. एकनाथदादा पवार कोण्या पक्षात? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, त्यांनी काय काय कामं केली आजपर्यंत आपल्याकडे? कामं इकडे आता तर आलेत ना ते. अच्छा, नेमके नवीन आले? नेमके नवीन आले. आणि पहिले आमदार कोण आहे तुमचे? पहिले आमदार श्यामसुंदर शिंदे. त्यांनी काय काय कामं केली आजपर्यंत? त्यांनी असे केले असतील गावामध्ये बहुतेक 2-3 कामे. बरं, आता एक युवा आहात तुम्ही, युवासाठी समजा जे रनिंग आमदार आहेत त्यांनी काय करायला पाहिजे तुम्हाला वाटते? असं तर खूप काही केलं पाहिजे गावासाठी. काय एखादं समजा रोजगारासाठी, युवकासाठी काय व्हायला पाहिजे तुमच्या असं म्हणानं काय व्हायला पाहिजे? हो ना, रोजगार युवकांसाठी केलं पाहिजे काहीतरी त्यांना. बरं, चालते आपल्यासोबत अजून. बरोबर बरोबर आहे. तुमच्या भागातला आमदार तुम्हाला कोण होईल वाटते? आमच्या भागातला आमदार आम्हाला कोणीच पाहिजे नाही, फक्त एक जरांगे पडेल जे म्हणतील ते एक परयोकाळ बस. मराठा आरक्षणाला आमचा फुल सपोर्ट आहे बस, दुसरं काहीच नको. बरं, जरांगे पाटील. जरांगे पाटील आपल्या भागातून उमेदवार देतील का समजा? 100% दिल्यावर पूर्ण सपोर्ट आमचा त्याला राहील. बरं, जरांगे पाटील समजा उमेदवार देतील तर असा कोण असा उमेदवार वाटते किंवा जरांगे पाटील यांना समजा उमेदवार? त्याला माहीत, ते आम्हाला माहीत नाही. आपल्या भागातला जे कोण एखादा चेहरा असेल ना? नाही नाही, ते आम्हाला काय माहीत नाही, त्याला माहीत. म्हणजे जरांगे पाटील जे समजा कोणी उमेदवार देतील त्याच्या मागे तुमचा समजा पाठिंबा? रनिंग आमदार कोण आहे तुमचे? श्यामसुंदर. त्यांनी काय काय कामं केली आहेत? ते तयारच माहीत आम्हाला असं. काय चालू बाबू? काही नाही. कोण आहे तुमचे आमदार? कोण आहेत आमदार? हे प्रताप पाटील. ते प्रताप पाटील खासदार होते? खासदार होते. आमदार कोण आहे तुमच्या भागात? सोनार आहे. बर, रनिंग आमदार समजा कोण आहेत आता चालू आमदार? सध्याच्याला ते आहे, हे काय त्याचं नाव काय की आम्हाला माहीत आहे नाही. बर बर, काय काय कामं केली त्यांनी आज परत आपल्या गावात? कामं केली हो, बरे केले. आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोण होईल वाटते आमदार तुम्हाला? आता ते देवाला माहीत, आपला काय माहीत. तुम्हाला मतदान करायचं ना, तुम्हाला तुमच्या मनात आता येणाऱ्याला पडणार आमचं. येणाऱ्याला पडणार. बर, कोण्या पक्षाला द्यावं वाटते तुम्हाला आता? आता कोणतं आहे ते त्याला? महाविकास आघाडी, महायुतीमधील सरकार? कोणतंही सरकार काही खरं नाही. शेतकऱ्याचा समजा आता भाव वाढा असो समजा, शेतकऱ्याची माती करणारे होता. कोण होय शेतकऱ्याची माती करणार आता? हे पहिले हात होते. पहिले हात होते समजा, आणि आता नवीन कोणी येईल वाटते? नाही ना, आता कोणाला माहित कोण येते. कोणता पक्ष बरा वाटते तुम्हाला? नाही आम्हाला कोणताही माहित नाही. आज आपण लोहा कंधार मतदारसंघात ढाकणी या गावात आलो होतो.
त्या गावातील जनतेचं आपण मत घेतलं. त्यानंतर आता आपण समोरच्या गावात जाणार आहोत, तेथीलही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.